व्हेरी गुड मॉर्निंग. सकाळचे वाजतात 10:30. माझी अंघोळ झालेली आहे आणि पिंकी पण येऊन गेली. अकिरा जस्ट उठली आहे आणि खेळते आहे. जस्ट उठली आणि खेळते आहे. आज अकिरासाठी ब्रेकफास्ट, हो तुला पण दाखवणार. हो, आज अकिरासाठी ब्रेकफास्टमध्ये आहे रव्याची खीर, जी मी ऑलरेडी केलेली आहे. आणि इकडे दोन पार्सल आलेले आहेत आजचे. पार्सल ऑफ द डे दाखवते बॅक कॅमेरा. एक आहे फर्स्ट क्राय, आय गेस हे आहे वाईप्स आहेत. आणि एक आलेलं आहे अमेझॉनवरून, माहिती नाही हे काय आहे. आता हे ओपन केल्यानंतर समजेल, पण काहीतरी हेवी आहे तर ओपन केल्यानंतर समजेल ते काय. मला वाटतं हे किनोवा असेल अभिषेकचा. तर आज बऱ्याच दिवसांनी ही लिपस्टिक लावलेली आहे मी. आणि मी कॅमेरामध्ये बोलायला लागले की अकिराला असं होतं की मी कधी जाऊन बोलते, हां बाबू मी कधी जाऊन बोलते असं तिला होतं. आणि तर कालचा ब्लॉग आला नाही, तरी काल मी असं डिसाईड केलं होतं की अकिराशी रिलेटेड एक ब्लॉग बनवायचा, बट अकिराचा मूड नव्हता. आणि त्यानंतर मग सगळंच ते कॅन्सल झालं आणि मग सगळंच डिस्टर्ब झालं. सो एकदा आपण ठरवलेलं काही ते डिस्टर्ब झालं की मग ते नको वाटतं. सो मी विचार केला जाऊ दे, आज नकोच ब्लॉग, डायरेक्ट उद्याच टाकूया मंगळवारी. आणि आज मंगळवार आहे, काल दिवसभरात मी असंही ब्लॉग शूट केला आहे. आत्ता मी ब्लॉग शूट करते आणि हा संध्याकाळी मी टाकेन. आणि बघूया अकिरासोबतचा जो करायचा आहे, अकिराशी रिलेटेड जो ब्लॉग आहे तो बघू आता केव्हा होतो आहे. तिच्या मूडवर डिपेंड आहे ते. तर अकिराला उठल्या उठल्या तर मी दूध देते. तर दूध थोडंसं पिलं आहे तिने, आता तिला ब्रेकफास्ट देते. मी मग अशीच करून ठेवली होती खीर, बट रव्याची खीर थोड्या वेळी थोडंसं ते कोरडं होतं, मग परत दूध घालून थोडंशी गरम करते आणि त्यानंतर तिला देते. मी गोड जास्त देत नाही तिला, खीर असेल शिरा असेल जास्त गोड देत नाही, प्रमाणातच देते. कारण मग त्यानंतर ती बाकीचं खायलाच नको बोलते. गोड एकदा खायची सवय झाली तिला की ती मग नको बोलते. तर हे मी वायरलेस ब्लूटूथ यूज करते ॲज अ माईक. बरं पडतं, लांबून बोलू शकते किंवा काही प्रॉब्लेम नाही आहेत, आवाज पण व्यवस्थित येतो. तिला मी देते आता हे आणि त्यानंतर मी बोलते. आणि तुम्हाला माहिती आहे की तिला भरवताना वगैरे कधी शूट नाही करत, आताही तसंच आहे. खीराचा ब्रेकफास्ट झाला, अंघोळ झाली आणि आता मी पाणी भरून ठेवते. माझं पण ऑलमोस्ट सगळं आवरून झालेलं आहे. आणि रुटीनमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवायचं आहे, ते परत परत मी तुम्हाला नाही हल्ली दाखवत आहे. समर उन्हाळा संपला आहे, पावसाळा सुरू झाला तरी मला फ्रीजमधलंच पाणी लागतं. मी एकटीच तिथे अभिषेक नाही, कधीच नाही उन्हाळ्यामध्ये पण अभिषेक नव्हतं तिथं. आता फ्रीजमधलंच पाणी प्यावंच वाटतं. आज पाऊस उघडला आहे आणि खूप छान हवा येते. हे खूप मस्त वाटतं की पाऊस नाही आहे आणि ऊन पण नाही आहे आणि हवा खूप मस्त येते. हे खूप सही आहे. आणि मला ना लिपस्टिक माझी व्यवस्थित लागत नाही, माहिती नाही का. माझ्या ओठांच्या या पोर्शनला लिपस्टिक नाही लागत कधीच. आणि मग जोपर्यंत बंद असतात तर तेव्हा व्यवस्थित दिसतं. ज्यावेळी ओपन करते मग ते व्हाईट व्हाईट आतमधलं दिसतं. मी खूप ट्राय केलं बट आय डोंट नो वाय ते नाही तिकडे लिपस्टिक लावली जात. जर तुम्हाला काही त्याच्यावरती माहिती असेल, मला स्वतःला काही माहिती नाही आहे. जर तुम्हाला काही माहिती असेल असं का होतं किंवा कशामुळं हे बंद होईल, लिपस्टिक तिकडे लागली जाईल, तर ते मला नक्की सांगा. आणि नक्की म्हणजे आठवणीनं कमेंट बॉक्समध्ये ते तेवढं मला सांगा. ओके, तर माझं सगळं ऑलमोस्ट सगळं आवरून झालेलं आहे. जस्ट थोडे कपड्यांच्या घड्या घालायच्यात आणि ते काम मला बिलकुल आवडत नाही. आणि काल पण माझ्या काकीनी मला कपड्यांच्या घड्या घालून दिल्या, त्या मला कबर्डमध्ये ठेवायला नको वाटत होतं, इतकं म्हणजे मला वैताग येतो. तुमच्याशी बोलत बोलत कपड्यांच्या घड्या घालून घेते म्हणजे एक महत्त्वाचं काम होऊन जाईल. आणि कारण मला नाही आवडत, मला बिलकुल नाही आवडत मला. आणि आज ऊन पडलं, आता बाहेर दिसलं एकदम. सो मी सांगते, मला अजिबात नाही आवडत. मी कपडे धुवू शकते, भांडी घासू शकते, बट मला धुतलेले कपड्यांच्या घड्या घालायला आणि धुतलेले भांडी लावायला जागेवर मला खूप कंटाळा येतो, माहिती नाही का. बट मला नाही आवडत ते. तर ते आता करून देते तुमच्याशी. ऑलमोस्ट झाले कपडे, बेडशीट राहिले. तर ना सध्या तुम्ही व्हिडिओज वगैरे बघत असाल,
आजकाल यूट्यूबवर सगळीकडे की प्रत्येक यूट्यूबरचं जे अर्निंग आहे, म्हणजे मोस्टली जे आहेत त्यांचे अर्निंग जे आहेत ते कट होत आहेत कट होत आहेत. तर माझंही कट झालेलं आहे, ऑलमोस्ट माझं 40% अर्निंग कट झालेलं आहे. मुळात जे नवीन असतात, मी नवीनच आहे आता, तर त्यांचं अर्निंग जे असतं ते कमी असतं आणि त्यातले पण एवढे पैसे कट होत असतील तर कसं होणार माहिती नाही. $100 जेव्हा होतील ॲडसेन्समध्ये तेव्हा ते आपण काढून घेऊ शकतो आणि तेव्हा आपण यूज करू शकतो त्याचा. बट माहिती नाही असे कट होत राहिले तर $100 कधी होणार आणि कधी हातामध्ये पैसे येणार. बट कशामुळे होते काय होते आय डोंट नो, मी बघितलेलं नाही आहे. तर ते मी व्हिडिओज बघेन एक्झॅक्टली कशामुळे होतं, त्यानंतर मला समजेल की प्रॉब्लेम काय आहे किंवा कशामुळे आमच्या चुकीमुळे पैसे उरत आहेत की आणि कशामुळे. माझा ट्रायपॉड आहे ना तो खराब झाला आहे, असं व्यवस्थित नाही फोन बसतो, तसं साईडला बसतो. गोप्रो तर मी आता वापरायचा बंदच केला, कारण नकोच ते, ती रिस्कच नको की हे मेमरी कार्ड करप्ट झालं किंवा खराब झालं ते नकोच. सो मी ते बंदच केलं आहे, फोनच वापरेन सध्या तरी. आणि हां, ते फर्स्ट ट्रायवरून काय आलं मी बघते. तर मला बऱ्याच जणांनी विचारलं की अकिरासाठी डायपर किंवा ड्रेस जे मागवते ते कुठून मागवते. मी सगळं फर्स्ट ड्रायवरून मागवते. जर तुम्ही रात्री उशिरा जागे राहत असाल तर रात्री 12-12:30 त्यांच्या ज्या ऑफर्स असतात ना, ते अशा फटाफट येतात की 12:30 तुम्हाला 400 रुपयाचा ड्रेस 100 रुपयाला मिळेल किंवा 1000 रुपयाचा ड्रेस 200 नाही पण 400-500 रुपयाला मिळेल 50% ऑफमध्ये वगैरे. तर असं मिळतं. तर तुम्ही रात्री जागे वगैरे हां, तर तुम्ही जागे रात्री राहत असाल तर तुम्ही बघा आणि स्वस्तामध्ये मिळून जातं. मला 117 डायपर्स एम साईज 925 म्हणजे 925 रुपयाला मिळाले. आणि मला वाटते यामध्ये वाईप्सच आहेत. हे 250 मी याचं दिले आत्ता आणि ना हे तर ओपन करायला हवं. हां, वाईप्स आहेत, बेबी हग. तर यामध्ये 3 आहे, 250 मला असे 3 मिळाले. तर हे बरं पडतं. ह्याची MRP आहे 145, बट 250 3 मिळतात तर ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे. हे मला बरेच दिवस पुरतात. सध्या जास्त मला पुरत आहेत कारण हल्ली मी तिला वॉश करते जास्त. मी जास्त याचा यूज नाही करत, जेव्हा बाहेर जाते त्याचे मी वाईप्सचा यूज करते. आता तुम्हाला मला सांगायची एक खरी मजा. तर काल मी संध्याकाळी, म्हणजे माझा काल ब्लॉग वगैरे गेला नाही आणि काल संध्याकाळी मी ब्लॉगला सुरुवात केली. 2-3 मिनटाचं शूट केलं. त्यानंतर मग काकी आल्या. काकी म्हणजे कोण? तर अभिषेकच्या काकी, म्हणजे माझ्या चुलत सासूबाई, मी जे अपूर्वा मानसी धनू बोलते त्यांची मम्मी. तर त्या अभिषेकची काकी, सख्खी काकी पण तीच आहे आणि सख्खी मावशी पण तीच आहे. तर मी काकीच बोलते काकीला. तर काकी आल्या काल आणि त्यानंतर मग मी थोडा वेळ गॅप घेतला, शूट वगैरे केलं नाही. मानसी पण होती, त्यानंतर मग शूट वगैरे केलं नाही. आणि काय झालं, अकिरा झोपली होती तर आता उठली. अकिरा झोपली होती तर या दोघी म्हणजे काकी आणि मानसी निघून गेल्या. त्यानंतर मी व्लॉग शूट करत होते आणि हार्डली 10 सेकंदाचं झालं असेल आणि फ्रीजच्या मागून कसला तरी आवाज आला. आणि मला भूत वगैरे असल्या गोष्टींवर विश्वास नाही आहे, बट मला भीती वाटते. मला खूप भीती वाटते भूत वगैरे असल्या सगळ्या गोष्टींची. मी सध्या आम्ही त्याबद्दल खूप बोलतो आणि मूवी वगैरे अशा बघतो, तर भीती वाटते. अनावेल पण रिलीज झाला तर पण बघायचं, बट भीती वाटते या सगळ्या गोष्टीची. बोलताना काय वाटत नाही, मूवी बघताना काय वाटत नाही, बट नंतर खूप भीती वाटते. तर ते जे आहे ना, त्यानंतर ते सगळं शूट झालं माझे एक्सप्रेशन वगैरे, तर ते मी तुम्हाला तो कालचा व्हिडिओ इथे टाकते 10-15 सेकंद होतो, तर तो बघा तुम्ही आणि मी किती घाबरले ते बघा तुम्ही. तर आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना विचारलं होतं. अकिराची झालेली आहे मस्त चिमणीची झोप बा. आणि अकिरा पप्पा म्हटली पहिल्यांदा. माया चालू आहे, माया चालू आहे. आणि ना सगळे लहान मुलं मम्मी बोलतात पहिल्यांदा आणि अकिराने पप्पा बोलले. बघ पप्पा म्हण, पप्पा पप्पा म्हण ना. नाही असं म्हण म्हटल्यावर म्हणत नाही आम्ही, तसं मग आगापणा करतो.
झालं काय झालं? ब्लॉग सुरू झाला ना, बोल ना, बोल पप्पा पप्पा. नुसतं तोंड नाही हलवायचं, म्हणायचं बारी होती ना आवाज, पप्पा तिची आत्या बसली तिकडे, सो तिकडे बघतीय ती सारखी सारखी लाडकी आत्या आहे तिची. ती अपुआ कुठे? अपुआ अपुआ आणि माझी नाना जी आहे तिचं नाव अपूर्व आहे. तर ही तिला ॲक्च्युली ती अपूर्वा बोलली ना पहिल्यांदा. हां आधी पप्पा पण नाही मम्मी पण नाही, तिने सगळ्यात पहिल्यांदा जो वर्ड बोलला तो होता अपुआ. ती अपुआ बोलायची तिला, म्हणजे अजून पण कधी कधी तिचा मूड आला की ती अपुआ बोलते. अपुआ आणि अपूर्वा आली, अपूर्वा आली म्हटलं की अगदी ती अशी कुठं अशी अशी बघायला लागते, हसायला लागते. आणि सध्या अकिराचं खेळणं काय माहिती आहे? ते पाठीमागे जे स्विच बोर्ड आहे ना तो, माझ्याकडे सगळे असे खाली स्विच बोर्ड आहेत, बेडच्या शेजारी दोन आहेत, या साईडला या साईडला इथे आहे, म्हणजे अशा ठिकाणी जिथून ती मस्त त्याला हात लावू शकते. आता सुद्धा इकडे बसवल्यानंतर ना की तिकडे जाऊन खेळणार, म्हणजे दुसरं तिला खेळणं समोर ठेवलं तर ते नको असतं, बट ते स्विच बोर्ड किंवा कांदे बटाट्यामधले ते कांदे काढायचे उचलून, ते असल्या गोष्टी तिला फार आवडतात. तिला माझा ट्रायपॉड हवा आहे, माझा फोन हवा आहे, माझे हेडफोन हवे आहे, असं सगळं आहे तिला. बाकीचं खेळणं वगैरे सध्या नको आहे. सो आम्ही आता ठरवतो की खेळणी घ्यायचीच नाही. तिला असलंच काहीतरी आणले तर चार्जर वगैरे त्यांनी खेळत बसेल मस्त, मग त्रास पण नाही देत अजिबात. हां आणि ना काल मी अकिराला टिकली लावली होती चंद्रपूर, आणि असे इथे क्लिप वगैरे लावल्या होत्या. म्हटलं होतं ना की तिकडे जाणारच, आणि फक्त जाऊन हात ना लावत, ते जे हे असतं होल आहेत त्यामध्ये त्यामध्ये हात घालते. अगाव काढती अगाव काढती. आमच्या बाबू, आमच्या बाबूचे ड्रेस वगैरे कशा ड्रेस आहे, पण आम्हाला आवडत नाही फुल स्लीव्ज, आम्हाला बिलकुल आवडत नाही फुल स्लीव्ज घातले की आम्ही रडतो पहिल्यांदा अर्धा तास, पण मी जबरदस्ती घालते कारण मग काय करणार. आता ती मोठी व्हायला लागली आणि मग हे ड्रेस तिला बसत पण नाही. हाताची घडी मग हाताची घडी, हा बाबू टाळ्या वाजवून नको, असं टाळ्या पण वाजवल्या तिने. मला नको मला नको, स्वतःची स्वतःची, मला नको मला नको, स्वतःची स्वतः. अशी आजीने कसं शिकवलं, आजीने कसं शिकवलं? तर अभिषेकची आजी आहे ना, तर त्या येऊन अशा अशा तिला शिकवत असतात काय काय बोलत, तर तिने आज ते केलं असं 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 वाजवून दाखवलं. हो हो खाली. आणि आपण ज्यावेळी आपले सगळे ह्याच्यात राहत असतो ना, काय बोलतात आपले सगळे म्हणजे काका काकी असे यांच्या शेजारी राहत असतो ना, तेव्हा हा फायदा असतो की म्हणजे मला स्वतःला हा फायदा आहे की अकिरा एक एक दीड दीड तास त्यांच्याकडे असते, मग माझं आवरून होतं त्यावेळेत. आणि आता मी बेडशीट वगैरे सगळी व्यवस्थित अशी मी सकाळी केली होती, बट अकिरा बेडवर आली की सगळं परत ते खराब करून टाकते. सो दिवसातून 17 वेळा ते करावं लागतं व्यवस्थित. मी 2 दिवस विचार केला होता की नाही जिथं जे पडेल तसंच ठेवायचं, बट इतकं सगळा पसारा झाला ना, सो मी विचार केला जाऊ दे आपण जे करतो आहे तेच योग्य. तर आता मला फक्त जेवायचं आहे आणि त्यानंतर मी थोडंसं हे एडिटिंग करून झोपून जाईन, कारण परत मी तुम्हाला बोलली अकिराने सुरू केलं झोपायचं नाही वगैरे. तर दुपारी झोपते मी आणि हे कोणीतरी घेऊन जातात खाली अकिराला आणि ती खेळते त्यांच्यासोबत छान. तर मी जेवते आता थोडंसं, आणि थोडंसं म्हणजे जेवते आणि त्यानंतर झोपते. तर आता हा जो ब्लॉग आहे हा काही फार मोठा नाही झालेला आहे ना, ठीक आहे चालतं एखाद्या दिवशी. आणि हा जो नाईट गाऊन आहे ना, ॲक्च्युली नाईट गाऊन आहे पण मला कम्फर्टेबल आहे सो मी दिवसभर पण घालते. हा थोडासा लूज आहे, मी ऑनलाईनच मागवला आहे,
थोडंसं लूज आहे पण ठीक आहे, म्हणजे घरातच आपण वापरतो आणि लूज लूज बरं वाटतं घरी, तर हे कम्फर्टेबल वाटतं मला. तर चला आता या ब्लॉगचं मी तर एंड करते आणि पुन्हा भेटते तुम्हाला असं छान एखादा ब्लॉग घेऊन, काहीतरी इंटरेस्टिंग माझ्या डोक्यात आहे बट त्याच्यासाठी मला अकिराची गरज आहे, तर तिच्या मूडवर येते. तर चला पुन्हा भेटेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आणि सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसेल तर, लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही कसे आहात काय ते. चला आता मी टाटा बाय करते, बाय, टेक केअर, गुड नाईट.